कुंभारी येथे पारधी कॅम्पवर अचानक झालेला हल्ला प्रकरणी येथील पारधी समाज एकवटून जिल्हाधिकारी कार्यालय व ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे येऊन न्याय मागण्यांसाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. याबाबत अधिक माहिती अशी. रोहित बिराजदार छपेकर, सागर कारंजे, कल्लू छपेकर, शिवानंद अंदोडगी, स्वप्नील छपेकर व इतर 20-30 जणांनी मिळून पारधी कॅम्पवर हल्ला केला. त्यामध्ये लहान व ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांवर दगडफेक केली. ज्या महिला त्यांना विरोध करत होत्या त्यांना मारहाण, जातीवाचक शिवीगाळ तसेच अल्पवयीन मुलींची छेडछाड केली. या सर्व झालेल्या अन्यायाविरोधात कुंभारी येथील सर्व पारधी समाज एकवटून न्याय मिळावा यासाठी तसेच दगडफेक केलेल्या लोकांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे एकत्र येऊन संताप व्यक्त केला. याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.